दादा दादा अरे डेफिनेटली सिंधू वहिनी प्रेग्नंट नाहीये, नक्कीच काहीतरी गडबड आहे. असू दे ऋषभ, मला माहिती तू फक्त माझ्या समाधानासाठी म्हणतेस. अजिबात नाही दादा. दादा अरे आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त तू तिला ओळखतोस, तिचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि हे जर मूल तुमचं नाहीये ह्याचा अर्थ सिंधू वहिनी प्रेग्नंट नाहीये. अरे 8 वर्ष सावीला घेऊन ती एकटी राहिली तेव्हा तिने कधी कोणाचा विचार केला नाही, आणि आता नाही हे शक्यच नाही. सिंधू वहिनी प्रेग्नंट नाहीये, ती काहीतरी लपवती आपल्यापासून. अन्वी काय करतेस तू हे? सिम्मा प्लीज करू दे मला, मला थांबव नकोस. तू बघितलंस ना सगळे किती बोलले अगं तुला फक्त माझ्यामुळे. आणि स्पेशली ती विभावरी आंटी, ती किती चीप बोलली तुझ्याबद्दल. हे सगळं माझ्यामुळे होतंय. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. माझ्या जागी राखीताई असत्या ना तर त्यांनीही तुझ्यासाठी हेच केलं असतं. किती ग्रेट आहेस तू. तुला कितीदाही सॉरी म्हणाले ना तरी इनफ नाहीये. आणि मी तू काय निर्णय घेतलास? कशाबद्दल? बाळाबद्दल. मला हे बाळ हवंय. काकूंना कधी सांगणारस? डोंट हॅव दिस करेज, आय डोंट नो. आयुषशी बोलणं झालं काही? बघ मला असं वाटतं आज होळीचा सण आहे, अनायसे तर सगळे घरात खुश आहेत. अशाच वेळी तू काकूंना सगळं खरं सांगावं. नाही सिम्मा, मला खूप भीती वाटते अगं. अन्वी घाबरून कसं चालेल? बघ इतकी मोठी गोष्ट घरातल्यांपासून कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ती लपून राहणार आहे का? आयुषला फोन कर. सिम्मा मी त्याला खूप मेसेजेस केले, त्याला फोन केले पण त्याला मेसेज डिलिव्हर होत नाहीये, त्याचा कॉल पण लागत नाही, आउट ऑफ कव्हरेज येतोय. मला कळतंय मी कसा कॉन्टॅक्ट करू त्याच्याशी. तू सिम्मा आयुष मला सोडून नसेल ना गं गेला?